देशाला तीन वीर जवान देणाऱ्या सिल्लोडमधील केळगाव येथील आणखी एक वीर जवान अतिरेक्यांशी लढता लढता शहीद झालाय. संदीप जाधव असे या जवानाचं नाव आहे. त्याच्या निधनाची बातमी येताच संपूर्ण केळगाव सुन्न झालंय. काल सायंकाळपासून या गावात चूल पेटलेली नाही आहे. घरच्यांनाही बातमी कळू नये यासाठी गावानं आटोकाट प्रयत्न केले, पण अखेर ही दुःखद बातमी घरच्यांना सांगणं आवश्यकच होतं. आज ही बातमी संदीपच्या कुटुंबियांना कळाली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संदीपचं पार्थिव आज सायंकाळी औरंगाबादहून सिल्लोडकडे रवाना झालं. त्याला विमानतळावर मानवंदना देण्यात आली. संदीप जाधव यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. केळगाव येथील गोकुळवाडी वस्तीमधील संदीप जाधव यांचं घर. पूर्ण कुटुंबाचा 10 एकर शेतीवर उदरनिर्वाह आहे. 2 भावांचा एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय, 1 3 वर्षाची मुलगी आणि मुलगा शिवेंद्र उद्या 1 वर्षाचा होतोय. त्याचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची घरात तयारी सुरू होती. केळगावनं आतापर्यंत देशाला 3 वीरपुत्र दिले आहेत. संदीप हा शहीद होणारा 4था जवान आहे. यापूर्वी 2003 मध्ये माधवराव नारायण गव्हांडे, 2010 मध्ये काळूबा बनकर आणि आता 2017 अशा सलग 7 वर्षांच्या अंतरात गावातील जवान शहीद झालेत. संदीप जाधव हे वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे 2002 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 15 वर्षाच्या सेवेनंतर पुढच्या 1.5 वर्षात सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच त्यांना काळानं ओढून नेलं. अख्खं केळगाव आपल्या लाडक्या वीरपुत्राच्या पार्थिवाची